दिल्लीतलं सरकार पाडण्यासाठी आपल्याला 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप आम आदमी पार्टीचे आमदार मदनलाल यांनी केलाय. ही ऑफर देणारी व्यक्ती गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जवळची असल्याचा दावाही त्यांनी केलाय. गेल्या डिसेंबरमध्येच पक्ष सोडण्यासाठी आपल्याला ही ऑफर मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. हे सरकार फार काळ टिकणार नाही असं निलंबित आमदार विनोद कुमार बिन्नी आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिरसा यांनी सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे 3 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिलाय. हे 3 आमदार म्हणजे आपचे बंडखोर आमदार विनोद कुमार बिन्नी, जेडीओचे शोएब इकबाल आणि अपक्ष आमदार रामबीर शोकीन हे आहेत. 48 तासात आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पाठिंबा काढून घेऊ अशी तंबी या तिघांनी सरकारला दिली आहे. 10 दिन पहले मुझे 2 लोग मेरे पास आए, उनमें से जो तीसरा आदमी था वो मेरे जानता था जिससे उन्हें भेजा था. उस आदमी ने अपने आप को गुजरात का बता के सीएम का बहुत नजदीकी आदमी बता के मुझे बात की और भरोसा दिलाया कि वो एक जिम्मेवार व्यक्ति है, जो कहेगा वो करेगा. उसने मुझे कहा कि अगर मैं 9 आदमी अपने साथ जोड़ लूं तो हम एक नया दल बना के आपको चीफ मिनिस्टर और आपके और साथियों को कैबिनेट रैंक के मिनिस्टर और दूसरे मिनिस्टर बनवा सकते हैं और इसमें पूरा भारतीय जनता पार्टी मदद करेगी. मेरे ये पूछने पर फिर कितने दिन उसने मुझे आगे ऑफर दिया कि इसके अलावा हम आपको 20 और दे देंगे. जब मैंने पूछा 20 लाख से कहने 20 करोड़,